वही तो बोले लक्ष्मण 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 काय आकडा काय आलाय 66,119 मगाशी जो आकडा आला तो काय कुठे मला तिकडच कुठतरी हा 88,713 काय कशातन काय बघायचंय गुणायचंय काय वजा करायचे काय बाई तो सांगूनच गेलो नाही गौरव तर हिशोब कसं लागणार हिशोब लागू नये म्हणूनच बसवलंय आपल्याला इकडे म्हणजे त्यांचं काहीतरी वेगळंच गणित चालू हे हॉटेलच्या आकडे नाहीये तसं नाही रे बघ ना सकाळपासून आपल्याला एकटं पाडायचं बघतायत हे लोक तुझा बर्थडे माझा पण नाहीये मग एकटं पाडून काय ठरवणार ते नाही रे त्यांना असं वाटतंय की आपला अफेअर सुरू झाले काही काय त्यांना असं कशाला वाटेल बाई आपण तसे वागतोय का काही अफेअर वगैरे काही काही काय त्या असं नाही वागत आहे आपण असं काहीच नाहीये त्यांना कशाला वाटेल ठीक आहे ते पण तू बघ ना सकाळपासून आपण चहा पित असताना हे दोघे आपल्याला एकटं टाकून गेले हा मग त्यानंतर काहीतरी कारण काढून आपल्या दोघांना बाजारात पाठवलं मग आपण किचन मध्ये गेलो तरी भगवान वगैरे पण पळून गेले आणि आता इकडं आपण आल्यावर अचानक काम आठवली ना आणि हिशोब टाकून गेले पण असं का वागतात ते असं का करतात हेच ना आपला अफेअर सुरू झालाय म्हणजे आपल्या दोघांना एकत्र टाइम भेटला पाहिजे असं वाटत असणार त्यांना गौरव हुशार आहे त्याला त्याला असं कळत व्यवस्थित आणि जर नाही कळलं काही डाऊट आला तर तो विचारेल ना तोंडावर पण विचारलंय का नाही आपण एक काम करू आपण जाऊन डायरेक्ट विचार काय चाललंय म्हणू त्यांना त्यांचं काय चालू आहे बोलतोय अरे मजा करतोय मी म्हणजे त्यांचं काय चाललंय हे विचारलं पाहिजे आपण विचारू त्यांना पण मला असं वाटत नाही असं काही असेल नाही असणार तसंच असणार आपण जाऊया आणि पहिले जाऊन ना हे भगवान लक्ष्मणला विचारूया मी त्यांना डिस्टर्ब नको करायला ते काम करतात ना हॉटेलची तीच तर तोच तर पॉइंट आहे ना बघ आपण जेव्हा किचन मध्ये गेलो तेव्हा ते काय म्हणले हा ते म्हणले की भांडी घासायची आहेत मग आता अख्ख्या हॉटेलची भांडी घासायला तासभर तर लागणार मग आपण इकडनं तिकडं जाऊ तेव्हा जर ते किचन मध्ये असतील तर म्हणजे नक्की काहीतरी जुगाड चाललाय बेस्ट चल विचार चल